हॅलो, मी राही राशीज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. 10 टेस्टी रेसिपीज ऑफ एग या सिरीजमधली आजची रेसिपी आहे भाजीतलं अंड. ऐकायला जरी हे नाव वेगळं वाटलं तरी ही रेसिपी म्हणजे अंडी आणि भाज्या यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि चवीला देखील ही रेसिपी खूपच टेस्टी लागते. चला तर अशा ह्या युनिक पण तेवढ्याच रुचकर अशा रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया. 4 अंडी घेतलेली आहे, त्यानंतर 1 मोठी वाटी फ्लॉवर. फ्लॉवर खूप छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे. त्याबरोबरच आपण वापरणार आहोत मटार, म्हणजेच ओला वाटाणा. इथे 1 वाटी मटार घेतलेला आहे. तुम्ही 1.5 वाटी मटार देखील वापरू शकता. हे अंड भाजीतलं अंड असल्यामुळे मी विविध भाज्या घेतलेल्या आहेत, पण सर्वात मेन इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे मटार. त्यामुळे ज्यावेळी मटार उपलब्ध असतात त्याचवेळी रेसिपी शक्यतो करावी. त्यानंतर फरसबी घेतलेली आहे. 1 वाटी फरसबी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे. 1/2 वाटी सिमला मिरची बारीक चिरून, म्हणजेच मी भाजीतलं अंड बनवण्यासाठी 4 भाज्या घेतलेल्या आहेत, ती म्हणजे फ्लॉवर, फरसबी, सिमला मिरची आणि मटार. शक्यतो ह्याच भाज्या तुम्ही घ्यायच्या आहेत, कारण ही रेसिपी बनवताना ह्याच भाज्यांमुळे ही रेसिपी अधिक टेस्टी लागते. शक्यतो अन्य भाज्यांचा वापर करू नये. ही रेसिपी बनवताना भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला लागेल 2 टोमॅटो बारीक चिरून आणि बारीक चिरलेले 3 कांदे. मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. त्यानंतर गरम मसाला, हळद, लाल तिखट, फोडणीसाठी तेल, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. कोथिंबीर हा इन्ग्रेडियंट देखील ह्या रेसिपीसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे 1/2 ते 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. आता भाजीतलं अंड ही रेसिपी बनवायला घेऊया. त्यासाठी एक पॅन हाय फ्लेमवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. ह्या रेसिपीसाठी कढईचा वापर करू नये तर पॅनच वापरावा. पॅन गरम झालेला आहे. आता आपण यात 1/2 वाटी तेल घालणार आहोत. तेल जास्त घेण्याचं कारण म्हणजे आपण सर्व भाज्या तेलात व्यवस्थित परतून घेणार आहोत. तेल चांगलं गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता मीडियम किंवा हाय फ्लेमवर आपण कांदा व्यवस्थित मऊ होईतोपर्यंत परतून शिजवून घेणार आहोत. कांदा अशा पद्धतीने परतून व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. ह्या रेसिपीमध्ये कांदा चांगला मऊ होईतोपर्यंत शिजवून घेणे आवश्यक आहे. कांदा व इतर भाज्या शिजेपर्यंत आपण एका भांड्यात मटार, थोडे पाणी आणि मीठ घालून मटार चांगले उकडून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटांनंतर कांदा चांगला मऊ झाल्यावर आता आपण यात टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो सुद्धा मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने कांदा टोमॅटो तेलात व्यवस्थित परतून घ्या। तेलात 2 ते 3 मिनटं अशा पद्धतीने टोमॅटो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा व टोमॅटो चांगला मऊ झाल्यावर आता आपण गॅसचा फ्लेम लो करून त्यात सर्व भाज्या घालणार आहोत। बारीक चिरलेला फ्लॉवर, त्यानंतर आपण यात घालणार आहोत सिमला मिरची आणि बारीक चिरलेली फरसबी। आता गॅसचा फ्लेम हाय करा आणि सर्व भाज्या तेलात व्यवस्थित परतून घ्या। हाय फ्लेमवर सर्व भाज्या 4 ते 5 मिनटं तेलात चांगल्या परतून घेतल्यानंतर आपण त्यात उकडून घेतलेले मटार घालणार आहोत। मटार घालताना त्यातील पाणी घालू नये। गॅसचा फ्लेम लो करून आपण आता या भाज्यांमध्ये मटार घालणार आहोत। सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता आपण यात मसाला घालणार आहोत। 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेले आहे, आणि 1 चमचा गरम मसाला पावडर। हे सर्व घालून लो फ्लेमवरच आपण मसाले 1 ते 1.5 मिनिट परतून घेणार आहोत। मसाले सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घ्या। आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे।
मी मटार आधीच उकडून घेण्याचं कारण म्हणजे सर्व भाज्यांबरोबर तेलात कधी कधी मटार शिजत नाही व त्यामुळे ते कच्चे लागतात, म्हणून मटार आधी उकडून घ्यावेत. आता भाजी तेलावर चांगली परतून घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे यावर आपण आता अंडी घालणार आहोत. 1 ते 2 मिनिटं भाजी पुन्हा मीडियम फ्लेमवर जराशी परतून घेऊन नंतर ती एक समान पॅनमध्ये व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण पॅन कव्हर होईल अशा पद्धतीने भाजी पसरवून घ्या. आपण पॅनमध्ये व्यवस्थितरित्या भाजी पसरवून घेतलेली आहे. आता आपण एक एक अंड सेपरेट वाटीमध्ये फोडून यावर घालणार आहोत. गॅसचा फ्लेम मीडियम करून आता यावर लगेचच कोथिंबीर घालायची आहे. आता लगेचच पॅन कव्हर करून आपण अंडी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम मीडियमवरच ठेवायचा आहे आणि पॅनवर झाकण ठेवायचं आहे. सात मिनिटांनंतर गॅसचा फ्लेम ऑफ करा आणि पॅनवरील झाकण उघडा. भाजीतलं अंड खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी गरम गरमच छान लागते, त्यामुळे गरम गरम सर्व करा. ही रेसिपी ब्रेड बरोबर खूप छान लागते, तसंच गरम गरम फुलक्यांसोबत किंवा चपातीसोबत देखील तुम्ही ही सर्व करू शकता.